हॅलो चिल्ड्रन्स, हाऊ आर यू? आय एम शोभना जावरे फ्रॉम तिलकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड फर्स्ट. सब्जेक्ट माय इंग्लिश बुक 1, टॉपिक डेज ऑफ द वीक. चिल्ड्रन्स, इन लास्ट व्हिडिओ वी लर्न मंथ ऑफ द इयर. बालमित्रांनो, गेल्या वेळेस आपण आठवड्याचे वार यांच्या नावांची माहिती करून घेतली. आज आपण कॅलेंडरचे वाचन कसे करावे, कोणत्या तारखेला कोणता वार येतो, कोणत्या वाराला कोणती तारीख येते, हे आज आपण समजून घेणार आहोत. कॅलेंडरला मराठीत दिनदर्शिका म्हणतात. या ठिकाणी आपल्याला जानेवारी 2018 कॅलेंडर दिलेले आहेत, त्याचे आपण वाचन करून घेणार आहोत. थर्ड, फाइंड द नेम्स ऑफ द डेज. दिलेल्या कॅलेंडरचे निरीक्षण करा. ऑब्झर्व द गिव्हन कॅलेंडर. संडे इज द फर्स्ट डे ऑफ द वीक. आठवड्याचा पहिला वार रविवार आहे. सॅटरडे इज द लास्ट डे ऑफ द वीक, म्हणजेच आठवड्याचा शेवटचा वार शनिवार आहे. कॅलेंडरमध्ये 1 ते 31 पर्यंतच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या कॅलेंडरमधील तारखा आहेत. तारखांना इंग्रजीत डेट्स म्हणतात. त्याचे वाचन आपण कसे करतो? तर 1 जानेवारी 2018 असे आपण मराठीत वाचन करतो, पण इंग्रजीत त्याचे वाचन कसे करतात? 1 जानेवारी 2018. 4, लुक, लिसन अँड ॲन्सर. ए, हाऊ मेनी संडेज आर दिअर इन जानेवारी? इन दिस कॅलेंडर दिअर आर 4 संडेज. सो 4 संडेज आर दिअर इन जानेवारी. जानेवारी महिन्यात किती रविवार आलेले ते सांगा. आपल्याला कॅलेंडरमध्ये 4 रविवार आलेले दिसत आहेत. 1 7 तारखेला, 2 14 तारखेला, 3 21 तारखेला आणि 4 28 तारखेला असे 4 रविवार आपल्याला जानेवारी महिन्यात दिसत आहेत. बी, लुक ॲट द कॅलेंडर अँड पुट द डेज ऑफ द वीक इन द प्रॉपर ऑर्डर. दिनदर्शिका पहा आणि आठवड्यातील दिवस योग्य क्रमाने लिहा. संडे इज द फर्स्ट डे ऑफ द वीक. फर्स्ट डे म्हणजेच पहिला दिवस, त्याला आपण 1 म्हणतो. म्हणून आपण गोलामध्ये 1 लिहूया. ट्यूसडे इज द थर्ड डे ऑफ द वीक. थर्ड म्हणजे तिसरा. तिसऱ्याला मराठीत 3 म्हणतात. म्हणून आपण गोलामध्ये 3 लिहूया. याप्रमाणे बाळांनो, तुम्ही पुढील वारांचे क्रम लिहा. थँक्यू.